रवी राणा यांचं यावेला भाषण सुरू आहे, थेट जाऊयात. बाबासाहेबांचं चिन्हच नाहीये, बाबासाहेबांचं चिन्ह आहे कपाशी. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो, एक एक मत, कारण की मला माहित आहे माझ्या विरोधामध्ये काही लोक मोठं षडयंत्र करत आहे, आणि याच्यासाठी की त्या चिठ्ठीला अंदरून पैसे द्यायचे, हत्तीला थोडेसे पैसे द्यायचे, हत्तीला थोडं चालवायचं, चिठ्ठी थोडी वाजवायची, आणि मताचं विभाजन करायचं आणि नवनीत राणाला पाळायचं. आणि हे जर झालं तर मी तुम्हाला सांगतो की हे जर झालं तर कोणी चांगला माणूस राजकारणामध्ये येणार नाही. जो समाजाची सेवा करण्याची इच्छा आहे, त्याच्यामध्ये गोरगरिबांचे आसू पुसण्याची ताकद आहे, त्याला जर थांबवलं तर त्या बाबासाहेबांचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. त्या बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याचा एक एक क्षण गोरगरिबांसाठी दिला, त्या बाबासाहेबांनी आपलं आयुष्य गरिबांसाठी दिलं, त्या बाबासाहेबांचं स्वप्न करण्यासाठी मी मैदानामध्ये उतरलेला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना जास्त बोलणार नाही. आज इथे आदर्श शिंदे साहेब आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या अंतकरणातून पाना चिन्हाचा मतलब सांगितला की पाना म्हणजे काय आणि स्क्रू म्हणजे काय. अरे जे राजकीय नेते ज्या गरिबांवर अन्याय करेल त्या पाण्याचा वापर त्यांच्या नटकसासाठी नवनीत राणा पूर्ण ताकदीने उतरलेले. आणि जे लोक इमानदारीनं काम करेल, जे बोलाल तेच करान, त्यांच्यासोबत रवी राणा नेहमी उभा आहे. कारण की आज भीम टेकडी तुम्ही पाहिली, भीम टेकडीवर 10 कोटी रुपये आणले. गेल्या अनेक वर्षापासून तिथे ड्रॅगन पॅलेस सारखं ध्यान केंद्र बनवलं. वस्तीगृहाचं काम चालू आहे, समाज मंदिराचं काम चालू आहे, वाचनालयाचं काम चालू आहे, अभ्यासिकाचं काम चालू आहे. आणि 10 करोड रुपये भीम टेकडीवरचे आज खर्च होत आहे, ते कशामुळं त्या बाबासाहेबांच्या विचाराच्या रक्तक्षेत्रामध्ये त्या ताकदीवर ते पैसे आणले.